मग काय चालू आहे अजून? काही नाही भाऊ. मग काय सोयाबीनचं काय चालू आहे का? धावपळ नाही ना आता. पोरग करीत असेल ते आपल्याकडे काही नाही सोयाबीन. तुम्ही बराच काळ बघितला पहिलेचा, आताचा काळ बघून कसं वाटतंय? चांगला वाटतं. चांगला कुत्र कसं मुसत नाही काय वाहनावर, तसा काळ आहे. चांगलं वर करायचं वाहनावर मुसायचं. आता का वाटायचं बघायची का वाटायचं? डोळे असून आंदोलन, काना असून बहिरवात. गुडघे गेले, डोळे गेले, कान गेले, थकली बाबा. आता म्हणजे म्हातार पण अवघड आहे म्हणा की लय अवघड. ऐका, आता तुम्ही मुलगाव अगर हे सुनाय काम करतो तर चांगलं वाटतो. पाणी द्या रे. हे थांबा, फुला द्या भाकर, थांबा. कुठ कामाला जायचं? आम्हा इथे जोडा काढून हांड्याला बरं व्हिडिओ करायला होता काय आमचा. मग व्हिडिओ चालायची. मग काय का काय भीती नाही आम्हाला? ती चालू आहे, डर नाही आम्हाला. तुमचे उपकार, ह्या गावचा पुरावा घेऊन मला बोला. सांभाळच्यात का नाही सांभाळच्यात, का माझं भागतंय का नाही भागतंय. म्हणजे तुम्ही मंडळी स्वतंत्र राहता या वयामध्ये? स्वतंत्र विचार गेल समजा गावात. या वयात काम होत नाही काय? काय काय कसं खातो? सरकारची पगार इथे निराधार पगार. निराधार ती बी माग एक बार आलेली पगार पुण्या वाघानं बँकेत गायब केली दोघांची. कस काय कोण नेलं? काही दोन आहे त्यांची पगार म्हणून हल्ले त्यांना पासबुक रिकामी म्हणजे तुम्ही पासबुक दुसऱ्या दलाला माहितदार माणसानच केलेला आहे. कारण तुम्ही पासबुक दिलो त्या दलाला की तुम्हाला काय म्हणून घेतलं पासबुक? अहो बाहेर तुमच्यासारखे लिहावया राहते बँकेच्या. हा मग तिथं ठेवा, ते स्लिप करून ठेवलं आम्ही भरून स्लिप भरून. आवाजावर पुकारल्यावर घ्यायचे पैसे. कारण कसं आहे आता ही काळ विचित्र आहे, कलियुग आहे. जन्म दिलेल्या आईवडिलाला सुद्धा बाजूला टाकायला मया नाही काय नाही. आणि तुमचंच प्रत्यक्षात उदाहरण आहे की लोकांचं काय सांगायचं? आपलं स्वतःच बरोबर आहे का? त्यांना मी चार दिवस पुढची येतेलच की येतील तेव्हा येतील. पण आपली परशेने उठली ना उठू द्या ना. एक आपलं कर्म म्हणायचं ती भोग भोगायचा बरोबर आहे का दादा? आपण तर भोगभोग केला त्याची जाण नसते. मला मी येणार आहे कुठे त्याची जाण असते? आज ना उद्या त्याला मी येणारे असते पण त्याची जाण नसते. ज्ञानीचा भर असतो त्याचा, तीन एकर जमीन आहे. पोराच्या नावावर एक एकर त्याच्या नावावर केला घेतलेली. दोन एकर जी आहे ती माझ्या वडिलांच्या नावाची आहे, माझ्या नावावर आहे. अजून माझ्या नावावर आहे, त्याच्या काही नावावर केली. मग माझ्या मग तुझ्याच नावावर येणार आहे. एकलाच आहेस, आज ना उद्या तुझ्याच नावावर येणार. बर तूच खालस त्याच्यात सगळं तुलाच आहे. मी काही घेतो का? फक्त सरकारचं अनुदान आलेलं तेवढी पगार मी घेतो. त्याच्यात दवाखाना माती हा हू भागून राहिलेलं त्याच्यात ते मी तुला देतो. आणि बघा किती लेकरासाठी आई वडिलांची मया. हा मग आता मंडळीची वाढले माझी. एकच मुलगा आहे मला, तीन मुली होते, तीन घरी तीन गेले लग्न होऊन. जरा मंडळी आपली सोबत असली की जरा साथीदार असले की जरा वेगळंच वाटतं. अल्ले वेगळं आहे. मंडळी वाढून 40 ते 45 वर्ष होऊन गेले. 45 50 मंडळी वाढली तरुण वयात त्या लेकरी झाली वाढली. मग त्या लेकरासाठी मी दुसऱ्याची नाव सुद्धा घेतली. आई होते भाकरी घालाया. आईवर आमचा परपंच भागला. आईनं लहानाची थोड केल्यावर काय एवढ्या एवढ्या लेकर होती माझी. आईनं माझ्या आईनं केली पूर्वाचे लग्न. तरुणपणात तुमची मंडळी वारली. मग असं वाटलं नाही का दुसरी बायको करून घेव? नाही 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 म्हणजे चार मी लेकरे आज झाल्यात. आता ही देवाची चैतन होणारी तर कशा त्याची आशा करायची? नगद म्हणून नावच घेतलं. हाय तर ह्या चारीचं चांगलं देवा तू चांगलं कर पालन पोषण व्हावं. आणि आईच्या हाताने तेवढं त्यांचं जिकड तिकड झाले संपलं आपलं काम बाजार. बरं झालं की झालं बरं झालं झालं. आईनेच केली ना. आई वारून गेली आता वर्ष झालं आई वाज. तुमची? हा माझी आई इतक्या दिवस होती का? इतके दिवस होत्या. नाताचं लग्न केलं, नातेवाचे झाले लग्न. वाकून गेली वाकून गेली काठीवर. तुमची आई गेल्या वर्षी वारली म्हणून आईचं वय किती होतं? अहो 10 महिने झालं फक्त वारून. मग आईचं वय काय 100 च्या पुढे होतं का?
नाही मग तुमच्या आईचं वय 100 तर असायला पाहिजे. असेल बाबा. कोण कानेच केलं? आता 10 महिने झालं वारून म्हणल्यावर आता तुमची आई वारली म्हणल्यावर या वयापर्यंत तुमची आई सुपतीला म्हणल्यावर हो हो या वयात सगळ्यात तिला ती काय बीपी नव्हती शुगर नव्हतं. कष्ट केला शेतातच कष्ट केलं. 9-10 म्हशी घातलेला माणूस आहे, लातूरला दूध घातलेला माणूस आहे, सायकलीवर काही दिवस चलत घातले पुन्हा सायकलीवर आपल्या गाड्यानं फिरा आम्हाला या त्याची फिरी तेवढी दिवस टिकत नाही. पस्तीच्या 50 वातावरण वेगळे, खाणं वेगळे, रोज 100-200 खर्च त्यांचा. यांच्या आता ज्याला खायला कुरमुऱ्या दुकानातल्या. आम्हाला खोबर होत, आई वाल्यानं आमचं खोबर दूध खाई एवढी दिलेलं. म्हणून ती लाकडावून का असणार शरीर मजबूत होत, रोग कसलाच नको. आता 100 किलोचं पोतच नाही. 100 किलोची पोत आम्ही पाठवण येऊन घरी टाकले. त्या ग्रामपंचायतच्या घर लांब इथून पोत येऊन तिथे टाकले.